दोरी. अगं झाडाची काळजी घेत होती, झाडावर बघ ना किती धूळ झाली आहे. जरा मला वाटतंय की याच्यावर कीड पण लागली आहे. का करते हे तू? अगं झाड आपल्याला किती सगळ्या गोष्टी देतात माहिती आहे तुला? झाड आपल्याला श्वास घ्यायला मदत करतात, झाड आपल्याला हवा आतमध्ये घ्यायला मदत करतात. त्याच्या व्यतिरिक्त झाड माहिती आपल्याला काय करतात? शिवाय झाड मोठी मोठी जी असतात ती आपल्याला सावली पण देतात. आणि बघ, हे झाडाचं पान आहे, पण हे झाडाचं इवलूचं पान आपल्याला रोज आपली हवा देत असते, ज्याच्यामुळे आपण श्वास घेऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त दिसतंय का तुला किती सुंदर फुलं आहे? ती छान छान फुलं देत असतं. आता ह्या झाडाला तर फळ नाही आहे, पण काही काही झाडांना फळही येतं, ज्याच्यामुळे आपण काय करतो, छान छान जे फळं जी असतात ते खाऊ शकतो. आता हे झाड खाण्यासारखं नाही, पण पालेभाज्या ज्या आपण खातो ते पानच असतात ना, नाही का? तर बघ, असंच आपल्याला झाड नेहमी काही ना काही देत असतं. तो अशा झाडाला आपण काही ना काही द्यायला नको, त्याची काळजी घ्यायला हवी ना आपण. असंच म्हणून मी हे जरा झाडावर जरा कीडा पडला होता, तर ह्या झाडाला आता तो खाईल, त्याच्यामुळे हे झाड मरेल ना, म्हणून त्याची काळजी घेत होती अगं, बाकी काही नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जशी झाडाची काळजी घेत होती तशी तुम्हीही झाडाची काळजी घ्या. तुमच्या आजूबाजूला जे सगळे झाड असतात ते झाड निरखून बघा. त्या झाडाला काय त्रास होतोय? ते झाड बोलणार आहे का तुमच्या सोबत? तर नाही बोलणार. पण तुम्ही जेव्हा त्याला निरखून बघितलं तेव्हा त्या झाडाला काय झालंय हे आपल्याला समजेल, आणि त्यामुळे काय राहील, आपल्या आजूबाजूंचे झाड हे सुदृढ राहील, आणि त्यामुळे आपल्याला मिळणारी हवा, आपल्याला मिळणारी सावली, आपल्याला मिळणारे फळ आणि फुलं हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिळेल. चला तर मग तुम्ही पण माझ्यासारखे झाडाची काळजी घ्या. धन्यवाद. आणि तुम्ही देखील झाडे लावा आणि झाडे जगवा.